महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची माहिती आहे. अनेक दिवसापासून लॉकडाऊन असलेल्या महाराष्ट्रात लवकरच अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्याची माहिती मिळतीये. मंत्र्यांनी तर घोषणा केली आहे, पण सरकार म्हणतंय प्रस्ताव विचाराधीनच आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट 5% कमी आहे त्या ठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजनची बेडची स्थिती यावरून 5 ठरवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्याचा विचार सुरू आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन वेगवेगळ्या टप्प्यात निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेतली जाईल, त्यानंतरच अधिकृत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात येईल. या जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक कार्यालय, लग्न सोहळे, कार्यक्रम, जिल्हांतर्गत प्रवास सर्व काही सुरू केला जाईल अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. अनलॉकची प्रक्रिया कशी असेल पाहुयात. पहिला स्तर पूर्णपणे अनलॉक. पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25% कमी व्यापलेले असावेत. दुसरा स्तर मर्यादित स्वरूपातील अनलॉक. पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25-40% व्यापलेले असावेत. तिसरा स्तर निर्बंधांसह अनलॉक. पॉझिटिव्हिटी रेट 5-10% असावा. ऑक्सिजन बेड्स 40% जास्त व्यापलेले असतील. चौथा स्तर निर्बंध कायम. पॉझिटिव्हिटी रेट 10-20% असेल, तसंच इथे ऑक्सिजनचे बेड 60% वर व्यापलेले असतील. पाचवा स्तर रेड झोन, पूर्णपणे लॉकडाऊन. पॉझिटिव्हिटी रेट 20% वर आणि ऑक्सिजन बेड हे 75% जास्त प्रमाणात व्यापलेले असतील. कोणत्या जिल्ह्याचा कुठे समावेश? पहिल्या स्तरातील जिल्हे धुळे, औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. दुसऱ्या स्तरातील जिल्हे अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार. तिसऱ्या स्तरातील जिल्हे अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर. चौथ्या स्तरातील जिल्हे पुणे, रायगड. पाचवा स्तर पॉझिटिव्हिटी रेट 20% वर आणि ऑक्सिजन बेड 75% जास्त प्रमाणात व्यापलेले असतील त्या जिल्ह्यांना रेड झोन मध्ये टाकलं जाईल. मुंबईचा दुसऱ्या स्तरात समावेश करण्यात आलाय, त्यामुळे मुंबईत सध्या तरी लोकल सेवा सुरू होणार नाहीत अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. पण येत्या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली तर लोकल संदर्भातही निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. परिस्थितीनुसार हे टप्पे ठरवण्यात येत आहेत, ते अद्याप जाहीर झालेले नाहीत, त्यामुळे हे टप्पे कधी लागू होतील आणि यात काही बदल होतील का हे नक्की सांगता येणार नाही, कारण सरकार अजूनही यावर विचाराधीन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे OHD हर्षल प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील निर्बंधांच्या बाबतीत 5 ठरवण्यात आले असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेविषयीचे निकष सर्व प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यांकडून व्यवस्थित तपासून घेण्यात येत आहेत. संपूर्ण आढावा घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल. याविषयीची सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळवली जाईल असं राज्य शासनानं सांगितलंय. याचाच अर्थ पुन्हा एकदा घोषणा करण्याची घाई झाली की सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे हे समजायला मार्ग नाही, त्यामुळे लॉकडाऊन उठणार की नाही याबाबतचा संभ्रम कायम आहे. तुम्हाला सरकारच्या या संभ्रमावस्थेबद्दल काय वाटतं नक्की मत व्यक्त करा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.